दीपिका प्लीज थांबू दे ना थोड़ा वेळ सोड मला पण नवरा बायको आहोत ना का घाबरतोयस एवढा घाबरत नाहीये दीपिका पण प्रेम आता आपल्यामध्ये राधा नाहीये आपण आईंना सांगू त्या ऍक्सेप्ट करतील आपल्याला मग आई आपलं लग्न लावून देते मग आपण मस्त हनीमूनला जाऊ प्रेम खूप दिवस झाले आपल्याला नीट वेळही मिळाला नाहीये वेळी झाली ट्राय टू अंडरस्टँड आपण माझ्या आईला काय सांगणार आहोत हेच की तुझ्या मामानी राधाचा खून केला ती या जगात नाही तर आता आमचं लग्न लावून दे आणि ती ऍक्सेप्ट करे सावर स्वतःला मी तुला म्हटलं ना मला एक आठवडा दे चल मी तुला घरी सोडतो एक आठवडा खूप जास्त काय सारखं घरी सोडतो तुला म्हटलं ना मी ड्रायव्हरला घेऊन आले त्याच्या बरोबर जाईल प्रेम तू अजूनही राधाचा विचार करत नाहीयेस ना ती गेलीये ना पूर्णपणे तुझ्या मनातून काय अवस्था करून घेतली तुम्ही माधवराव कसे आहात तुम्ही नाही काहीच सुधारणा नाही काहीच खात पित नाहीयेत अहो माधवराव असं करून कसं चालेल बुवा जे झालं ते झालं जे काय कानावर आलंय ते खरंच खूप वाईट आहे पण हे बघा माझा अजिबात विश्वास बसत नाहीये ह्या आयक्यू गोष्टीवर मी ज्या राधाला ओळखते ना ती असं वागूच शकत नाही मी तेच म्हणत होतो बुवा आमचा या सगळ्यावरती अजिबात विश्वास नाही पण तुम्ही असं अन्न पाणी सोडलंय म्हणजे नकळतपणे तुम्ही विश्वासच ठेवताय ना याच्यावरती राधावर अविश्वास दाखवताय असं नका करू नलिन ते मला द्या काय देतात ते दूध आहे बुवा दूध पिऊन घ्या थोडं त्याने घ्यायचं थोडस आपल्या राधासाठी बुवा आपण आधीच का ग्रह करून घ्यायचा की राधाची चूक आहे म्हणून किंबहुना उद्या आपल्या समोर हेही येऊ शकतं की राधाने जे दिव्य केलंय ते दुसरं कोणीही करू शकलं नसतं चल Oh
तरी असं वाटतंय की काहीतरी कुठेतरी चुकतंय. आदित्य, मला तर काही सुचेनासच झालंय. डोक्याला मुंग्या यायची वेळ आलीय. माझा माझ्या राधावर पूर्ण विश्वास आहे. हे बघा, तुम्ही काहीतरी करा आणि माझ्या मुलीला इथे घेऊन या. मुख्य म्हणजे प्रेम साहेबांच्या मनात राधाबद्दल जे विष आहे ना, ते दूर करण्याचा प्रयत्न करा. कारण नवरा बायकोमध्ये संशय नको ना, तो तर घालवलाच पाहिजे. काय मग आदित्य, कशी चालली आहे कंपनी? हे बघ आदित्य, आपण सगळेच नशिबाच्या एका परीक्षेला बसलोय. त्यात पास व्हायचं असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या कामावरती लक्ष देणं. तुझ्यावर आता मोठी जबाबदारी, आई बाबांची जबाबदारी, अन्विता प्रेग्नंट आहे तिची जबाबदारी आहे. या सगळ्यांची भिस्त आता एकट्या तुझ्यावरतीच आहे. माहिती, प्रयत्न सुरू आहेत. लवकरच काहीतरी नवीन चालू कर. आत्ताच नरे तुझी नवीन कंपनी सुरू झाली होती दीपिका बरोबर पार्टनरशिप मध्ये. हो, पण ती पार्टनरशिप सोडली आहे. काय? अरे पण का, काय झालं? हाती आलेल्या कामाचं जर सोनं करायचं असेल तर त्यासाठी इंडिपेंडन्स लागतो ना, निर्णय घ्यायचा. तो तिथे नव्हता. मला सतत आमचे मतभेद व्हायला लागले म्हणून मग सोडून दिले. बर मग आता पुढे काय करायचं ठरवलंयस? रेस मधल्या घोड्याला कामाची कधीच कमी नसते, तुम्हाला चांगलंच मिळत. आणि हो, अन्विताची काळजी करू नका, मी सक्षम. मी काही मदत करू का? नाही हो, बसा तुम्ही, आराम करा, मी करते काय ते. नाही पण मला सांगा ना, मी काहीतरी चिरून वगैरे देऊ शकेल. नाही हो, तुम्ही शांतपणे बसा, नाहीतरी घरी काही आराम होत नाही. दुसरीकडे गेल्यानंतर जीवाला शांतता मिळते. नाही पण सगळं काम तुमच्यावर पडलंय, म्हणजे मला असं आता वाटतंय आम्ही नसतो आलो तर बरं झालं असतं. नाही नाही, बरं झालं तुम्ही आलात ते. अहो, विश्वनाथरावांच्या हाताने निदान यांनी दूध तरी घेतलं. श्रावणी ते कधी येणार आहे? ओके, तिच्या भावाच्या घरी सगळं स्थिर स्थावर झाल्यानंतरच ती येणार. त्यांना माहिती आहे हे सगळं राधाचं? नाही ना.
तिला कळलं ना तर असेल तशी धावत येईल ती इथे. हार जीव आहे राधा आणि आदित्यवर. पण आल्यानंतर हे सगळं कळलं तर रागवतील ना त्या? रागवेल तर नक्कीच रागवेल, भांडेल सुद्धा माझ्याशी. पण ठीक आहे, बघू पुढचं पुढे. खूप बोलका स्वभाव आहे त्यांचा, पण मन अतिशय स्वच्छ आहे. मनात त्यांच्या काहीही नसतं. हो, शांत बसतच नाही ती, ऐकू बडबड करते. माधुरी बहिणी ऐकू, काय होतं तुम्हाला? मी बसा बसा तुम्ही इथे. ऐकू काय काय होतंय? पोटात दुखतंय काहीतरी विचित्र वाटतंय. ऍसिडिटी झाली का तुम्हाला? नाही ऍसिडिटी असं नाही, डॉक्टरांची औषधं बदलल्यापासून ना मला अधून मधून असा त्रास होतो. पण मग डॉक्टरांशी बोलून का नाही घेत तुम्ही एकदा? ते डिपार्टमेंट विशूच, तो जी औषधं मला घ्यायला सांगतो ती मी घेते. त्रास होते ना तुम्हाला? थांबा मी तुम्हाला थंड दूध देते म्हणजे बरं वाटेल. अन्विता होती म्हणून मगाशी बोललो नाही. त्या दिवशी देवयानीच्या घरी तुझ्या डोक्यात फटका मारला, फार जोरात लागलं नाही लागलं नाही तस. पण हे आपण नंतर बोलू याच्यावर. सर इन्स्पेक्शन करत होतास का? मला बघून लपून बसलेलास. तू स्टाफला कशी कामं करतात हे? अजिबात धाक नाहीये तुझा. झालं मॅडम. पुन्हा जर कामाला अशी अस्वच्छता दिसली तर तुम्हाला एकटीला मी हॉस्पिटल साफ करायला लागेल. अँड आय मीन इट. जा आता. हॅलो, बोलतोय? हा नाही नाही मी त्या 3 गोळ्या दिल्यात ना त्याच्या दिवसात घ्यायच्यात. हा आणि उद्या सकाळी त्यांना घेऊन या. हो 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 हा काहीच हरकत. ओके नो प्रॉब्लेम. काय झालं? बस 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 नाही बस पाणी घे. आनंद ठीक आहेस ना तू? धसका लागला फक्त. सगळ्याच गोष्टी मस्करीत घेतोस तू.
तुझा चांगुलपणाचा गैरफायदा घेतात हे लोक. कळत कस नाही तुला? मी आहे कमीन सर. ये प्लीज कमीन. ये ही आपल्या हॉस्पिटलची मोस्ट एफिशियंट नर्स. मी तुला बोललो होतो ना माऊ. हॅलो मॅम. हाय. काळजी घेत नाही हो वहिनी. काळजी करते ती. वेळच्या वेळी जेवायचं नाही, रात्री जागरण करायची आणि काळजी करायची. गप रे विशू. आणि दुसऱ्यांना गप्प कर. यापुढे लक्ष द्या स्वतःकडे. सगळ्यांनीच स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्यांना काळजी करायला लावू नका. माधवराव काळजी घ्या स्वतःची. पोटात जर अन्न जाऊ द्या. राधा परत येईल तेव्हा तिला तुमचा असा चेहरा पाहायला मिळायला नको ना. आणि आम्ही सगळे परिश्रम करतोय राधाला शोधण्याचे. लवकरच काहीतरी माहिती हाती लागेल. आणि राहता राहिला प्रश्न प्रेमचा, तर मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की आमचं सगळ्यांचं राधावर खूप प्रेम आहे. आणि त्या प्रेमापोटीच आम्ही सगळेजण असे रिॲक्ट होतोय. निघायचं विषू. चल. येतो. काळजी घ्या. चल येतो. आलेच मी. माधुरी निंबाळकर लोक एसी शिवाय कसे राहतात? कोरडा आहे बाबा. बाप रे केवढी ती गर्मी. जीव कासा बी जाऊन जातो. बर तू प्रेमला फोन केला होतास का? तो कुठे आहे, काय करतोय, चौकशी करायला? दिवसभर ऑफिस मध्ये गेला नाही. तू नेमका कुठे गेलाय तुला चांगलं माहितीये, तरी तू शिरक्यांना फोन केलास. माधुरी अशी अप्रत्यक्षपणे त्याची चौकशी केलेली प्रेमला आवडणार नाही. मग काय करू सांग ना. काय करू विष्णू? मला खूप त्रास होतो. विष्णू आधी हा कसा वागलाय राधाशी, मग आता ह्याने थोडासा पेशन्स ठेवायला काय हरकत आहे? ते काय नाही विष्णू, हा देवयानीच्या जाळ्यात अडकणार. मी काहीही करू शकणार नाही. मी फक्त माझ्या मुलाच्या आयुष्याचे धिंडवडे होताना बघणार. ऐक काय ग इशू, त्रास होतोय ना? हो रे, या नवीन गोळ्यांनी मला खरंच खूप त्रास होतो. आय नो माधुरी, पण आता डॉक्टरांनी सांगितलंय ना महिनाभर तरी कंटिन्यू करायला लागणार आहे. त्यांनी हे पण सांगितलंय त्रास झाला तर ऍसिडिटीची गोळी घ्या, मी येऊन येतो. नको नको, थांब, मी घेते. आयुष्योर? या इशू. Thank you.
मला म्हणशील बाबा. जाऊया आत बाबा. चला. झोपली? खूप करतोस तू दीपिकासाठी, अगदी मनापासून. इतकं प्रेमाने करतोस हे बघून खूप बरं वाटलं. थँक्यू. थँक्यू म्हणायची गरज नाही. मी जे काही करतोय ते माझं कर्तव्य समजून करतोय. थांब प्रेम, मला तुझ्याशी बोलायचं. दीपिकाच्या वतीने तुझी माफी मागायची. माफी कशासाठी? दीपिकाच्या आणि तुझ्या खोट्या लग्नाचे फोटो तिने तुझ्या घरी पाठवले होते. पण का केलं तिने असं? चिडू नकोस प्रेम, प्लीज दीपिकाला समजून घे. मान्य की दीपिकाने जे काही केलं ते योग्य नाहीये, पण तिने ते केलं कारण तिच्यासाठी राधा आता या जगात नाहीये. आणि तुझं आणि तिचं लग्न झाल्यावरही तुम्ही दोघं वेगवेगळे राहताय. माधुरीला जर कळलं की तुमचं लग्न झालंय तर ती दीपिकाला सून म्हणून ऍक्सेप्ट करेल असं वाटून तिने ते फोटोग्राफ्स तुझ्या घरी पाठवले असतील. मला वाटतं आता मी इथे येण्याची गरज संपलेली आहे. हे बघ प्रेम, दीपिकाच्या वतीने मी तुझी माफी मागते. प्लीज तिला माफ कर. माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी इकडे येत होतो ते फक्त आणि फक्त दीपिका बरी व्हावी म्हणून. आणि ज्या अर्थी दीपिकाने हे फोटो माझ्या घरी पाठवलेत त्या अर्थी हा निर्णय तिने विचारपूर्वक घेतलेला आहे, म्हणजे ती पूर्णपणे बरी झालेली आहे. नाही प्रेम, दीपिकाने वेडेपणात उचललेलं हे पाऊल आहे कारण तिच्यासाठी राधा आता या जगात नाहीये, पण प्रत्यक्षात ती आहे हे दीपिकाला माहिती नाहीये. आणि कदाचित तुमचा संसार टिकेल ना टिकेल. काय म्हणायचं काय तुम्हाला? राधा आणि कश्यप नांदेबद्दल कळलंय मला. खरं आहे ना ते? तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं हे महत्वाचं नाहीये. हे खरं आहे की नाही तेवढंच सांग. दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. मी तुम्हाला या आधीही सांगितलेलं आहे की मी इकडे येतोय ते फक्त दीपिका बरी व्हावी या माणुसकीच्या दृष्टिकोनातनं. आता ती बरी झाली आहे त्यामुळे माझा संबंध संपला. आणि दुसरी गोष्ट, माझ्या पर्सनल लाईफमध्ये काय चाललंय हे तुमच्याशी डिस्कस करण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. त्यामुळे राधा आणि माझे संबंध कसे आहेत, आमचं काय चाललंय, राधा किंवा माझी फॅमिली याविषयी यापुढे मला एकही प्रश्न विचारायचा नाही. इज दॅट क्लिअर? ओके, लीव इट. जे काही ऐकलं त्याच्यामुळे तुझी काळजी वाटली म्हणून विचारलं. माझी काळजी करायची काही गरज नाही. माझी काळजी घेण्यासाठी मी स्वतः समर्थ आहे. बाय द वे प्रेम, मी तुझ्याशी कसंही वागले तरी तू सगळं झालं गेलं विसरून दीपिकासाठी इथे आलास. आय एम रिअली ग्रेटफुल टू यू. मला पश्चाताप होतोय आता, म्हणूनच मी एक डिसिजन घेतलंय. कसला डिसिजन? तुझ्या सगळ्या प्रॉपर्टीज, ऑफिसेस आणि मुख्य म्हणजे तुझा ब्रँड प्रेम टूर्स तुला परत करण्याचा. आता आदित्य त्यात इन्वॉल्व नाहीये आणि त्याने पार्टनरशिपही सोडली. आपण बसून बोलूयात. प्रेम नाव आहे माझं, प्रेम देशमुख. आणि प्रेम देशमुख कधी भूतकाळात रमत नाही. राधा प्रेम टूर्स अँड ट्रॅव्हल्स हाच आता माझा ब्रँड आहे आणि तो ब्रँड मी आधीपेक्षा मोठा करेन ह्याची मला खात्री आहे. त्यासाठी मला कोणाच्याही कोबड्यांची गरज नाही. इज दॅट क्लिअर? पण त्यात राधा नसणार. मी या आधीही तुम्हाला सांगितलं आणि पुन्हा एकदा शेवटचं सांगतो. दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. बाबा, बाबा प्लीज
बाबा आता रोजच्या सारखी नाटक करू नका हा. घ्या पटकन पटकन, गुड बॉय. बाबा घ्या ना प्लीज. बाबा बाबा आता ओरडेन. कुठे जात आहे तुम्ही? बाबा प्लीज सूप पिऊन घ्या. चला चला चला. बाबा बाबा गुड बॉय. कमान कमान कमान, गुड बॉय. बाबा घ्या ओ प्लीज. बाबा 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 प्लीज. बाबा ते फुटेल. बर ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा, घरी गेल्यावर पण तुम्हाला वडापाव मिळणार नाही आहे. आता कल ठेंगा नको देऊ. तुझं काय आणि हसतीस का तू? सॉरी मॅम. हे बघ, हे असं रोज असतं आमच्या घरात. तुला सांभाळायला जमणार आहे यांना? बाबा आणि आता हिने भरवल्यावर लगेच खाल्लं ना? वडील औषध घेत आहे ना? हळूहळू घ्या. वाटते बर आहे आता, बरच बर आहे. आदित्य, आज अगदी राधेची ड्युटी करतोयस तू. राधा असती तर माझ्या डोक्याशी बसून राहिली असती. मला बर वाटेपर्यंत माझं डोकं खाल्लं असत तिने. माझ्या आजाराचं औषध तिच्याकडे आहे रे. ती आली ना की बघ बघ कसा खडखडीत बरा होतो मी. आपल्या चाळीमध्ये क्रिकेटची मॅच ठेवू शकतो आपण. येईल ती? अरे खरंच येईल. मला काही कळवल्याशिवाय राहील का ती? अरे एवढीशी होती तेव्हा काही झालं, शाळेत घरात चाळीत एवढंसं खर्चटलं तरी मला दाखवायला यायची. बाकी कुणाला नाही कळवलं तरी मला कळवेल ती. मला खात्री आहे येईल ती बाळ, येईल. वडील तिची वाट नका बघू आता. वाट बघायची नाही असं ठरवलं की वाट बघणं थांबतं का रे? थांबवता येत? तू थांबवलेस का? नको काळजी करूस, येईल ती. आदित्य आज तारीख काय रे? 30. 30 म्हणजे उद्याच एक वर्ष व्हायचंय ना तुमच्या लग्नाला.
माझ्या राधेच्या लग्नाला सुद्धा उद्याच एक वर्ष पूर्ण होणार. तिच्या पत्रिकेतला दोष म्हणजे उद्यापर्यंत जर ती श्रीहरी बाबड्या उद्यापर्यंत तिची काहीतरी बातमी यायला हवी रे. तर माझी राधा पडील. श्रीकृष्ण खूप काम होतं का आज? खूप दमायला झालंय. हो ना यार. अगं तू सुरभीला फोन केलास का ग? आज तरी येणार आहे का ती? अगं हो फोन केला होता. ती कधीही येऊन पोहोचेल. 10 तासांचा प्रवास करून येणार आहे. न जेवता झोपणार बघ. म्हणतच होते की तू येशील आणि तू आली. कसा झाला प्रवास? खूप हेक्टिक झाला यार. आता नवरा असा करणार ना जो विमानाशिवाय यायला जायला देणारच नाही. ए मला लिफ्ट देशील ना? चला पाणी आण. कौशिकी बाहेर जायची तयारी वाटत. प्रेम आज तुमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले. तुझी परिस्थिती आम्ही समजू शकतो. आमची परिस्थिती पण काही वेगळी नाहीये. प्रेम माधवरावांची अवस्था तर अगदीच वाईट आहे. प्रेम मी तुला एक गोष्ट सांगितली तर ऐकशील? प्रेम मला असं वाटतंय की तू त्यांना जाऊन भेटावंस. त्यांची माफी मागावीस. त्यांना खरंच खूप बरं वाटेल. प्लीज प्रेम. प्रेम ऐकतोयस का तू? निदान माझ्यासाठी प्लीज प्रेम. प्रेम प्रेम ऐक. सर. अरे हे काय शिर्के? सर मला कल्पना आहे की तुम्ही आता कुठल्याही सेलिब्रेशनच्या मूडमध्ये नाही आहात.
तरी देखील पॉझिटिव्ह विचार करून हा बुके मी तुमच्यासाठी आणलाय. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू शिर्के. खर तर आज राधा असती तर की राधा मॅडम निष्कलंक आहेत. कुठल्या तरी न टाळता येणाऱ्या कारणामुळे त्यांना असं वागावं लागलंय. आपल्या भोवती संशयाचं वलय निर्माण करावं लागलंय. पण खूप विचार करूनही त्यामागचं कारण काही माझ्या दृष्टीपथात येत नाहीये. तुम्हीच काय शिरके, कोणालाच यामागचं कारण कळत नाही, कोणाचीच बुद्धी चालत नाही. एक मात्र सांगावं असं वाटतंय सर, सॉरी लहान तोंडी मोठा खास घेतोय, पण या सगळ्या प्रकरणावरून तुम्ही राधा मॅडम विषयी मनात राग धरू नये. जोपर्यंत त्या प्रत्यक्ष भेटत नाहीत, बोलत नाहीत, तोपर्यंत या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. शिर्के सर, म्हणजे बघा ना, सगळा घटनाक्रम पाहता म्हणजे राधा मॅडम अचानक गायब होतात, मग मनात तिरस्कार निर्माण व्हावा म्हणून देवयानी मॅडमनं रचलेला डाव नसेल कशावरून? मला नाही तसं वाटत शिरके, कारण जर का तसं असतं तर राधाची त्यात डिरेक्टली इन्व्हॉल्वमेंट नसते शिरके. इथेच तर बुद्धी चालेनाशी होते ना सर. या सगळ्या प्रकरणात राधा मॅडमची इन्व्हॉल्वमेंट दिसते खरी, पण मन मात्र मानत नाही की त्या असं काही करतील. आणि देवयानी मॅडम कल्प्रिट आहेत असं वाटण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे आदित्यनं तडकाफडकी तोडलेली पार्टनरशिप. असं काय कारण झालं असेल की आदित्यनं पार्टनरशिप तोडली? उद्या या कंपनीचा मालक होऊ शकला असता तो. मी भेटलो आदित्यला, त्याला विचारलं, पण नीट काहीच सांगितलं नाही त्यानं. सर, साहेबांसाठी आलाय. प्रॉपर्टीचे पेपर्स. शिर्के, ही तर आईनी राधाच्या नावावर केलेली प्रॉपर्टी आहे. शिर्के, आईनी राधाच्या नावावर केलेली प्रॉपर्टी राधानी माझ्या नावावर केली आहे. सोबत पत्र पण लिहिले. राधा मॅडमचं पत्र? आईने जी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली होती ती मी तुम्हाला परत करते. मी तुमची क्षमा मागते. मी तुमच्या बरोबर संसार नाही करू शकत. मी एका मुलाच्या प्रेमात पडली आहे. तो मुलगा मनापासून मला आवडतो. तो श्रीमंत नाही आहे, घरी बसला तरी मनाची श्रीमंती खूप आहे त्याच्याकडे. माझ्या आणि बाबांच्या विचारसरणीला साजेस आहे. माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात व घरात खूप उलथापालथ झाली. तुमचा बिझनेस गेला. अन्विता आदित्यही सुखी नाहीत. दीपिकाताही आजारी पडल्या. देवयानी मॅडम डिस्टर्ब झाल्या.
हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे म्हणून यातनं बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असताना हा मुलगा मला भेटला. हा मुलगा माझ्या कॉलेजमध्ये होता तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. विपश्यना सेंटरमध्ये जाण्याचा निर्णय सुद्धा आम्हा दोघांचाच होता. तिथे गेल्यानंतर जेव्हा आम्ही एकत्र आलो तेव्हा पटलं की आम्ही एकमेकांना सुखी ठेवू शकतो. आणि म्हणूनच मी कायमचा तुम्हा सगळ्यांचा निरोप घेऊन जात आहे. मला तुमची प्रॉपर्टी नको. या पेपर्सवर मी सह्या केल्यात. माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर क्षमा मागते. राधा. सर, हे पत्र पण बनावट नसेल ना? हो, काय बोलताय तुम्ही शिर्के. सरळ सरळ तिचं अक्षर आहे. इतका वेळ तुम्ही तिची बाजू घेत होता ना शिर्के. माझा विश्वासघात केलाय तिने.